तो वरुण सरदेसाई सारखा लुक्का कोणाच्या घरावर जातो, बॅरिकेड तोडतो. बॅरिकेड तोडणाऱ्यांवर केसेस नाहीये. वेळ येऊ दे. आज जे वर हात दाखवत आहेत ना, काल भाषण वगैरे जे करत होते, हे लुक्के यांना सगळ्यांना जागेवर झोपवतो की नाही बघा एक दिवस. मी सोमय्या साहेबांना सांगण्यासाठी आलो की आपला शत्रू नीच आहे आणि नीच लोकांबरोबर कसं वागायचं असतं ती भाषा वेगळी असते. जे काय चाललंय मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र सगळं बघतोय. कोणाच्याही घरावर जा, धिंगाणा घाला, मारा, दगडी मारा, हे जे काय महाराष्ट्रामध्ये चाललंय असं महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं, कुठल्याच सत्तेमध्ये नाही. आज परिस्थिती एवढी बिकट होत चालली आहे की आता डायरेक्ट जीवाला जरी धोका असला तरी महाराष्ट्रामध्ये केसेस बनत नाही. महाराष्ट्रामध्ये किरकोळ काहीतरी केस लावून त्याला सोडण्यात येते. हेच मी किरीट सोमय साहेबांना सांगायला आलो आणि बाकीच्या नेत्यांनाही सांगणार आहे आमच्या की ज्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच उत्तर द्यायची आता वेळ आली आहे. केसेस घ्यायची वेळ आली आहे. दोन हात करायची वेळ आली आहे. कारण का त्यांना अशी जर समज पडली आपल्याबद्दल की हे काहीच करत नाही आणि त्यांना गोंधळच घालायचा आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र अशाच गोंधळलेल्या अवस्थेत असला की ठाकरे सरकारला बरं, कारण का केलं काहीच नाही. संजय पांडे सारखे आयुक्त, विश्वास नांगरे पाटील सारखे अधिकारी जोपर्यंत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या घरावर असेच हल्ले होत राहणार, काही बदल होणार नाही. कारण का ते शिवसैनिक आणि राष्ट्रवादीवाले असल्यासारखं ते वागतायत. पण न्याय मागायचं कोणाकडे, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. म्हणून आता दया माया काय नाही. मी सगळ्या नेत्यांना भेटून सांगणार आहे की आता झालं ते बस झालं, लढाई त्यांनी रस्त्यावरती आणली आहे, आता ती रस्त्यावरती संपवायची आणि त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत आता उत्तर द्यावं लागेल. आता माघार नाही. सर, नवनीत राणा यांना 14 दिवसांची ती जी केस आहे ती आता कोर्टामध्ये त्याची सुनावणी आणि कोर्टाने ते काय 14 दिवसाची जेसी दिली आहे त्याच्यावरती मी बोलणं काही योग्य नाही. पण महाराष्ट्रामध्ये खोट्या केसेस कशा बनवल्या जातात, तो वरुण सरदेसाई सारखा लुक्का कोणाच्या घरावर जातो, बॅरिकेड तोडतो. बॅरिकेड तोडणाऱ्यांवर केसेस नाहीये. पण ज्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्यांना घरातच थांबवलं होतं त्यांच्यावर केस टाकली. तो हरामी तिकडे घोषणा देतो, भाषण करतो रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये, खार पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला. मला खार पोलीस स्टेशन चांगलं माहिती, आमचं घर यायचं तिकडे. आजूबाजूला दगडी कुठे आहेत? मेट्रोची दगडी उठून मारा, जे काय मारामारी, जे काय हाणामारी झाली, दगडी फेकली, अहो जीव गेला असता त्या माणसाचा. माझी खासदार आहे पण शिवसैनिकांना सगळं मान्य आहे. राष्ट्रवादीवाले काही करा, शिवसेनेवालेकांनी काही करा, उद्या हे तुमच्या घरात घुसायला पण कोण कमी जास्त करणार आहे. अहो पत्रकारांवर दगडी पडली आहे, नेत्यांवर कशाला? अशी भयाव परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. आणि हे जे आता हात वरती वगैरे वरती करून जे काय नाटकं करतायत ना, यांचे सगळ्यांचे चेहरे बघून ठेवलेत. मस्ती जिरवायला जास्त वेळ लागणार नाही. वेळ येऊ दे. आज जे वर हात दाखवतायत ना, काल भाषण वगैरे जे करत होते, हे लुक्के यांना सगळ्यांना जागेवर झोपवतो की नाही बघा एक दिवस. वरुण सरदेसाई यांनी म्हटले की हा महाराष्ट्र जो आहे तो ठाकरे साहेबांचा. कोण बोललं? वरुण सरदेसाई. लुक्का आहे तो, लुक्का आहे तो. अशा लुक्क्या लोकांना उत्तर वेळ देईल. ठाकरेंचा आहे का कोणाचा आहे महाराष्ट्र वेळ सांगेल. तुझ्यासारख्या लुक्क्यांकडून ऐकायची आम्हाला गरज नाही.
तुझे फटके पेंडिंग आहेत अजून, लवकरच। आणि यांना फटके पडल्याशिवाय अशा लुक्याना हे काय सुधारणार नाही। संजय राऊत म्हणतात की दोन जे बाप बेटे आहेत कुठे ना कुठेतरी त्यांना तिथे जाण्याची काय गरज होती, आणि जर महाराष्ट्राने दोन दडक महाराष्ट्र शिवसैनिकांनी दोन दगड भिरकावले तर आम्ही कुठे जावं कुठे नाही हे ठरवण्याचं काम संजय राऊतचं नाही। संजय राऊत तू अगोदर जनतेतून निवडून ये, नगरसेवकाची तिकीट घे, आणि साल्या निवडून आलाच नाही तर मी काही अरीन। पहिला नगरसेवक हो, आम्ही कुठे जावं कुठे नाही हा कोणाचा बाप ठरवू शकत नाही। हे महाराष्ट्र आहे, जेवढा त्यांचा आहे तेवढा आमचाही आहे। आम्ही काय दुय्यम दर्जाचे नागरिक नाही आहोत, म्हणून संजय राऊतनी आम्हाला शिकवू नये। आता मजा मारताय सत्तेमध्ये, मजा मारा, उद्या वेळ पलटेल तेव्हा कशी पलटी खाल हे महाराष्ट्र बघेल। एक चर्चा होते की कुठे ना कुठेतरी राणा दाम्पत्यांना पुढे करून भाजप राजकारण करते, आणि हा त्यांचा अजेंडा आहे, हा त्यांचा प्रोपगंडा आहे। कोणालाही पुढे करून भारतीय जनता पक्ष 106 आमदारांचा पक्ष आहे, कोणाला पुढे करण्याची गरज नाही। सर हिंदी में जानना चाहेंगे, सर आपने अखिलेश सिंधिया जी की मुलाकात की है, क्या क्या कहना हुआ और कल के बारे में क्या कहोगे? किरीट सोमया जी कल खार पुलिस स्टेशन में गए थे, उनके ऊपर पत्थरबाजी हुई, उनके गाड़ी के ऊपर हुई, उनको चोट लगी है, खून निकला है। पर पुलिस स्टेशन में केस जिसका कोई मतलब ही नहीं ऐसी केस बनाई गई है। महाराष्ट्र शिवसेना का बाप का है ऐसे एक एक बनाया जा रहा है, एक पिक्चर बनाया जा रहा है। मैं सोमया जी से यही कहने आया था कि दुश्मन जैसा है दुश्मन को उसी के जवान में जवाब देना चाहिए। ये कागज की लड़ाई अभी रही नहीं, ये अभी रस्ते पे लड़ाई होने वाली है। महाराष्ट्र का माहौल बिगाड़ने का काम शिवसेना राष्ट्रवादी जैसे पार्टी कर रहे हैं, उनको चाहिए कि असली मुद्दों पे से ध्यान हटे। ये सब मुद्दों पे ध्यान लगे रहे और पब्लिक का सारा ध्यान इसमें लगा रहेगा तो बाकी के सारे जो इंपॉर्टेंट अफेयर्स है उसमें से ध्यान हटा रहेगा। पर सारे नेताओं के साथ मिलने के बाद मैं ये कहने वाला हूं कि शिवसेना को जिस भाषा में समझ में आता है अभी उसी भाषा में बात करने का टाइम आ गया है। उन्होंने रस्ते पे लड़ाई चालू की है तो रस्ते पे लड़ाई हम खत्म करेंगे, ये कहने में आया हूं और बाकी के नेताओं को भी कहूंगा। आज आपसे जानना चाहेंगे 14 दिन की न्याय की राहत मिली है, सर कैसे देखते हैं आप? वो कोर्ट मैटर है, हमने तो बताया है, हमारे लीडर सन्मान्य फडणवीस साहब ने बताया है कि कैसे झूठे केसेस बनाए जाते हैं। झूठे केसेस में लोगों को भारतीय जनता पार्टी के लोगों को फंसाया जाता है, ये कोई नई बात नहीं है। मिली है 14 दिन की, क्योंकि मैटर कोर्ट में है, मैं उस पर ज्यादा जानकारी मैंने ली भी नहीं है और मैं उसमें बोलना भी नहीं चाहता। सर एक विषय है, नवनीत राणा ने रवि राणा यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले, दुसरीकडे ज्यांनी हमला केला होता काल किरीट सोमय यांच्यावर हल्ला केला होता त्यांना टेबल जामिनासाठी आता खार पोलीस स्टेशनला बोलवले, 10 ते 12 जण आहेत त्यांना बोलवले, टेबल जामीन दिलं होतं। म्हणून मी तुम्हाला सांगितलं पोलीस शिवसैनिक आणि राष्ट्रवादी वाले असल्यासारखे वागतायत, खास करून हे जे दोन अधिकारी आहेत संजय पांडे कमिशनर आणि विश्वास नांगरे पाटील, लोकांना बॅरिकेड तोडून घरापर्यंत, आमच्या घराच्या बाहेर पण तेच झालं, हे लुक्के पोचले कशा घरापर्यंत, हे त्यांना आणले जातात, पोलीसच घेऊन येतात ह्यांच्या अधिकाराखाली, आणि समोर आल्यावर धिंगाणा होतो, ह्यांना करायचंच ते असतं। माझा तर थेट आरोप आहे की ह्यांना काहीतरी घडवायचंच आहे। अरे कोणाचा जीव गेला असता तुम्हाला काय हवं होतं? दगडी मारली गेली आणि तुम्ही ज्यांनी दगडी मारली त्यांना टेबल जामीन, ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत। नक्कीच भाजप आक्रमक होणार येत्या काळामध्ये, आम्ही कशाला आलो इकडे? ते का आक्रमक हा विषय सोडून द्या, जी लढाई त्यांनी सुरू केली आहे आता आम्ही करणार।